नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीबी फार्मा फ्रेंड या यूट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज 24 ऑक्टोबर 2024 आहे. इथून पुढे कसं नियोजन केलं पाहिजे आणि आले पिकाला इथून पुढे काय काळजी घेतली गेली पाहिजे, तर भरपूरशा शेतकऱ्यांना आता जो प्रश्न येतोय की भरपूर शेतकऱ्यांचे करपेत जात नाही, भरपूर शेतकऱ्यांना करपेला प्रॉब्लेम असा झालेला आहे की निमोटेड भरपूरशा प्लॉटमध्ये सक्रिय झालेला आहे. तर तुम्ही निमोटेड एकदा चेक करून घ्या, तुमच्या प्लॉटला निमोटेड आहे का. जरी जर कधी जास्तचा करपा असेल तर फवारणी घेताना तुम्ही फवारणी एक लागोपाठ लाग घ्या. तुम्हाला जर कधी स्प्रे करायचा असेल तर नेटिव 20 ग्रामना तुम्हाला स्प्रे घ्या. नेटिव 10 ग्रामना देत आहे भरपूरशे शेतकरी, तर 20 ग्रामना नेटिव घ्या. नेटिव एकदा प्लेन फवारणी करून घ्या, त्यानंतर व्हॅलिडा प्लस एक्झा असं एक कॉम्बिनेशन येतं व्हॅल एक्स्ट्रा म्हणून, ते प्लस ॲमिस्टॉल टॉप 30 ml. व्हॅल एक्स्ट्रा तुम्हाला प्रतिपंप 2 मिली आणि ॲमिस्टॉल टॉप प्रति लिटर 1.5 मिलीना घ्यायचा आहे. ती फवारणी 4 दिवसांनी करायची. प्लेन फवारणी पहिले नेटिवची घ्यायची, त्यानंतर तुम्हाला व्हॅलिडा प्लस एक्झा असं कॉम्बिनेशन येतं विलवूडचं व्हॅल एक्स्ट्रा, ते घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ॲमिस्टॉल टॉप त्याच्यासोबतच घ्यायचं आहे 30 ml. नेटिवची फवारणी केल्यानंतर त्याच्यामध्ये 4 दिवसाचा गॅप ठेवायचा आहे, नंतर लगेच तो फवारणी करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही बायोस्टिम्युलंट घेऊ शकता, त्याच्यात तुम्ही इंटायझर बी घेऊ शकता. जीएस बायोसायन्सचं जर का तुम्हाला इंटायझर घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रति पंपाला 30 ml घ्यायचं आहे. आपल्याकडं पट्ट्यामध्ये जर कधी आद्रक आले पिकात फवारणी घेत असेल तर ही जी मात्रा आपण सांगतो, शक्यतो 20 लिटर पाण्यानेच फवारणी भरपूरशे शेतकरी करतात. जे शेतकरी जर कधी येण्या करत असेल आपलं दुसऱ्या याचं कधी त्यांच्याकडे स्प्रेचं साधन असेल तर त्यांनी प्रति लिटरचं प्रमाणे मी सांगतो. नेटिव तुम्हाला प्रति लिटरला 1 ग्रॅम घ्यायचा आहे, ॲमेस्टॉल टॉप प्रति लिटरला 1.5 ग्रॅम घ्यायचा आहे, व्हॅल एक्स्ट्रा प्रति लिटरला 2 ml घ्यायचा आहे आणि इंटायझर प्रति लिटरला 1.5 ml घ्यायचा आहे. हे कॉम्बिनेशन तुम्ही घेऊन फवारणी करू शकता, करपा 100% क्लिअर होतो. आणि भरपूरशा शेतकऱ्यांना आम्ही वारंवार सांगतोय की तुम्ही व्हिमिक ॲसिड सोडा. व्हिमिक ॲसिड सोडताना कुठल्याही चांगल्या कंपनीचं जेल फॉर्म्युलेशनमध्ये घेऊ शकता. तुम्ही त्याच्यामध्ये व्हिमिजेल घेऊ शकता, मॅजिक जेल घेऊ शकता किंवा रिचार्ज पॉवर जेल घेऊ शकता. जे कंपनी तुम्हाला चांगले रिझल्ट देतात त्या कंपनीचं तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला म्हणजे पैशामध्ये कुठली कंपनी कमी याच्यात देते आणि रिझल्ट देते, तर साधारणतः 1.5 ते 2 किलोपर्यंत व्हिमिक ॲसिड सोडा. यावर्षी भरपूरशा शेतकऱ्यांनी व्हिमिक ॲसिडमध्ये गॅप दिला होता. ज्या शेतकऱ्यांचं व्हिमिक ॲसिडमध्ये जास्तीचा गॅप पडलेला आहे अशा ठिकाणी आम्ही बघितलं तर मुळ्यांची जी परिस्थिती आहे खूप वाईट आहे. जी पांढऱ्या मुळ्याची संख्या पाहिजे तेवढी प्रमाणात पांढऱ्या मुळ्याची संख्या नसतात. भरपूरशे शेतकरी मायक्रोराजा सोडताय. मायक्रोराजापेक्षा तुम्ही व्हिमिक ॲसिडचा एक राऊंड घ्या, नंतरला मायक्रोराजा द्या. मायक्रोराजा देणं वाईट नाही आहे, पण तुम्ही सध्या व्हिमिक ॲसिडचाही डोस घेणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात तुम्ही जेल फॉर्म्युलेशनमधलंच घ्या, बाय व्हिमिपोटॅश घेऊ नका. कारण की मुळ्यांना आता टेम्परेचर जास्त असतं, बाय व्हिमिपोटॅश जे येतं ते मुळ्यांना थोडं स्ट्रेसमध्ये आणतं. जर कधी पाणी वगैरे पडलं आणि थंडावा असेल तर त्यावेळेस तेही व्हिमिक ॲसिड तुम्ही देऊ शकता. पण शक्यतो आता जेल फॉर्म्युलेशनमधलं द्या, तुम्हाला जे योग्य वाटेल त्या कंपनीचं तुम्ही देऊ शकता. मॅजिक जेल आहे, व्हिमी जेल आहे, रिचार्ज पॉवर जेल आहे, आणखी कुठल्या कंपनीचं असेल ज्याचे तुम्ही अनुभव घेतलेला अशा कंपनीचं तुम्ही देऊ शकता. आणि दुसरा प्रश्न आणखी एक शेतकऱ्यांना मेन जाणवतोय, तर ते जे पानं खालचे असतात हे असे कडा करपा जो येतोय, जे पान वाळून जाते खालच्या याला, इथनं असं पान वाळून जातं इथं नाही आहे. इथं कारण याचं एकच आहे की इथं आम्ही पोटॅश 50 दिलं होतं, पोटॅश 50 2 लिटर दिलं होतं. भरपूरशा शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की पोटॅश आम्ही जर कधी ड्रिपमधनं दिलं तर प्लॉट आमचा थांबून जाईल, आमची वाढ थांबून जाईल, आणखी आम्ही काही दिलं नाही आहे. भरपूरशा शेतकऱ्यांची यावर्षी तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या आजूबाजूचे जे प्लॉट असेल तर 80% शेतकऱ्यांचे प्लॉट आणखी डेव्हलप झालेले नाही. त्याचं प्रमुख कारण असंच की भरपूर टेम्परेचर होतं आणि यावर्षी कंदकुज असेल, सड असेल याचं प्रमाण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं. शेतकऱ्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, आपण जर कधी काही दिलं जमिनीतून तर आपलाही प्लॉट लागेल. त्यामुळे फक्त कॉम्प्लेक्स फर्टिलायझरमुळे ते दिलेलं होतं. तर कॉम्प्लेक्स फर्टिलायझर दिल्यानंतर त्याची बॉन्डिंग जमिनीत झालेली असते, आपटेप प्रमाणात राहत नाही. त्याला तुम्हाला न्यूट्रिशन खाली येऊन प्रॉपर मॅक्रोन्यूट्रन असेल हे असेल ते देणं गरजेचं आहे, किंवा पानाद्वारे तरी देणं गरजेचं आहे. कारण की ते जमिनीतून इझिली अवेलेबल होतं. अद्रक हे पीक असं आहे की त्याला हायली न्यूट्रिशन लागतं, कमी जर कधी न्यूट्रिएट दिलं तर ते प्लॉट डेव्हलप होत नाही. भरपूरशा शेतकऱ्यांचा जे आहे तेच प्रॉब्लेम येणार आहे, उतारा इथून पुढं येऊ शकत नाही. कारण की भरपूर शेतकरी आता किती दिवस झाले लागवड करून, साधारणतः 100-125 दिवस म्हणजे 3-3.5 महिने म्हणजे त्याचा एक पीक टाईम निघून गेलेला आहे. आता इथून पुढे जर कधी डेव्हलप करायचं झालं तर तुमच्या हातात 2 महिनेच राहिलेले, ज्या त्याच्यात बी जास्तीचं जर कधी थंडी पडली तर प्लॉट स्टॉप होतात. त्याच्यामुळे तुम्हाला काही संजीविका आम्ही मागेही सांगलं होतं, त्याच्यामध्ये कार्बोजिलिक ॲसिड, सायटोकॅनिक ॲसिड असेल या असं कॉम्बिनेशन असणारं फ्लुईक ॲसिड असेल ते घेऊ शकता. त्यातल्या त्यात आम्ही पोटॅश 50 आणि इंटायझर इथं दिलं होतं, यालाही कडा करपा होता पानाचा. पण आता मी तुम्हाला दाखवून तुम्ही जवळून बघू शकता, कुठेही खालचे पानं आता करपलेले नाही. पहिले सुरुवातीला होते पण पोटॅशची डेफिशियन्सी दूर झालेली आहे. भरपूरशा शेतकऱ्यांना पोटॅशची मात्रा कमी झालेली आहे. तुम्ही अशातच पोटॅश 50 वापरू शकता, किंवा आणखी कुठल्या चांगल्या कंपनीचा जर का तुम्हाला पोटॅश भेटत असेल तेही वापरू शकता. लिक्विड स्वरूपातलं घेतलं तरी चालतं किंवा पावडर स्वरूपातलं घेतलं तरी चालतं.
प्लॉट थांबू द्यायचा नसेल तर तुम्ही इंटाजरची फवारणी वरून 30 ml घ्यायचं आहे. पोटॅश सोडलं की त्याच दिवशी लगेच तुम्हाला वरून पोटॅश तुम्ही घेऊ शकता, सॉरी इंटायझरची फवारणी घेऊ शकता. इंटायझरची फवारणी तुम्हाला प्रति लिटर 1.5 ml प्रति लिटर पाण्याला घ्यायची आहे, म्हणजे 30 ml पंपाला होते. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला जर कधी काही अडचण येत असेल बुरशीनाशकचा वगैरे स्प्रे घेताना, तुम्ही ते बुरशीनाशकही घेऊ शकता. आणि बुरशीनाशकचा वगैरे स्प्रे घेतला असेल तर तुम्ही ते प्लेनही घेऊ शकता. आणखी विशेषतः म्हणजे भरपूरशा शेतकऱ्यांना आता कंदवाडीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही कंद आतापासूनच बनवू शकतात. आम्ही मागच्या वर्षी भरपूर शेतकऱ्यांना सम्राट दिलं होतं, आणि जे पितरपाठ येतो, पितृपक्ष येतो किंवा ऑक्टोबर हिट असतं, त्याच्यामध्ये आम्ही सम्राट दिलं होतं, काही अडचण झाली नाही. सम्राट नसेल सोडायचं तर तुम्ही आणखी दुसरं काही सोडू शकता. भरपूरशा कंपन्याचे चांगले मॉलिक्युल येतात, तेही तुम्हाला ड्रिपमधून देऊ शकता. देताना फक्त योग्य काळजी घ्यायची की कंद वाढीसाठी त्याचा फायदा होईल. मागच्या वर्षी आम्ही सम्राट दिल्यानंतर 10व्या दिवशी शेतकऱ्यांना कंद उपचार सांगितला होता, जबरदस्त त्याचे रिझल्ट आलेले, हजारो शेतकऱ्यांनी वापरलेलं पण आहे. तुम्हाला कुठलेही प्रोडक्ट वापरायचं शेतकरी मित्रांनो, तर 16व्या दिवशी तुम्ही आता कंद उपटायचा आहे. वरतीपेक्षा आता कंदाकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्ही कुठूनही बाजारातून कुठलंही प्रोडक्ट आणलं तर 16व्याच्या पहिल्या त्या दिवशी कंद उपटून तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. आणि 16व्यानंतर 10 दिवसानंतर काय रिझल्ट येतात, आपल्याला दुकानदारां कंपनी प्रतिनिधींनी काय प्रोडक्ट दिलं होतं ते तुम्हाला त्या कंदातूनच दिसेल. आता वरच्या डेव्हलपमेंटकडे लक्ष दिल्यापेक्षा आता कंदवाढीकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. कंद बनला नाही तर तुमचं उत्पन्न घटेल, उत्पन्न घटलं तर तुमचा जो खर्च आहे तो जास्तीच आहे. कारण की यावर्षी भरपूर शेतकऱ्यांनी बियाणे विकत घेतले होते, बियाणाचे भाव गगनाला होते. कारण की 1 ते 1.25 लाख रुपये बियाणं त्यानंतरचा खर्च, असा जर कधी बघितलं तुम्ही आणि उत्पन्न कमी झालं आणि बाजारची आता कंडिशन, भरपूरशे शेतकरी विचारताय की बाजार भाव काय आहे. आणखी 1-1.5 महिन्यानं चित्र स्पष्ट होईल, ज्यावेळेस ऑक्टोबर हिट किंवा परतीचा पाऊस पडून किती प्लॉटला इन्फेक्शन येतं आणि किती टक्के वातावरणामध्ये प्लॉट शिल्लक आणि किती डेव्हलप झालेले, याच्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करू शकता. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की तुमच्या पट्ट्यामध्ये किती टक्के प्लॉट डेव्हलप झालेले आहे किंवा किती टक्के सडलेले आहे. तुम्ही आमच्यासोबत चर्चा केली तर आम्ही त्याला रिप्लाय देऊन, आम्हाला एक डाटा कलेक्ट होतो की महाराष्ट्रामध्ये किती किती प्रमाणात हे झालेलं आहे. आता मध्यंतरी मी MP मध्ये जाऊन आलो, तिकडेही भरपूर प्रमाणात कंदकूज आहे. असं एकही क्षेत्र नाही तिथं कंदकूज नाही. काही प्रमाणात सोडलं तर 80% प्लॉटला तिथं कंदकूज होते. मध्य प्रदेशमध्ये पण तिथं काही प्रमाणात आद्रकी होतात. एक आपला धार जिल्हा आहे तिथं होतं, आणि इकडे खंडवामध्ये चांगल्या प्रमाणात बोरगाव बुजुर्ग जो बेल्ट आहे तिथं मोठ्या प्रमाणात आद्रक होती. 5-5, 6-6 एकर शेतकऱ्यांचे प्लॉट आहे, 10-10 एकर प्लॉट आहे, तर त्यांनाही कंदकूज मोठ्या प्रमाणात वाढतीये. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता कंदवाढीसाठी प्रामुख्याने लक्ष द्या. जे मॉलिक्युल तुमचा कंदवाढ येतील त्याच्याकडे बघा. ऑक्टोबर हिट जर का तुम्ही बघत बसला तर शेतकरी मित्रांनो तुमचं नुकसान आणखी वाढेल. तुम्ही पानाद्वारे का वाहिन्या काहीतरी द्या, स्प्रेमधनं काहीतरी चालू ठेवा. ड्रिपमधनं एखादं कार्बोझिलिक ऍसिड देऊ शकता तुम्ही चांगल्या प्रकारे. 18-20% कार्बोझिलिक ऍसिड 400 ml तर तुम्ही दिलं कुठल्याही चांगल्या कंपनीचं, तर त्याचेही फायदे कंदवाढीसाठी चांगले होतात आणि वाढही चांगली दिसते, आपटेपी होतो. तुम्ही मिक्स मॅक्रोन्यूट्रॉनही देऊ शकता. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमची विनंती असेल, तुम्ही विमिजेल किंवा विमिक ऍसिड कुठल्याही चांगल्या कंपनीचं 1-2 kg आता देणं गरजेचं आहे. ते तुम्हाला आता द्यावंच लागेल. तुम्ही कुठूनही घ्या पण आता द्या, कारण की भरपूरशा शेतकऱ्यांच्या ज्या मुळ्या कमजोर झाल्या आहेत, तुम्ही कंद उपटताना तुमच्या लक्षात येईल. तुमच्या जर काही मुळ्या सशक्त असेल तर मग तुम्ही अतिरिक्त खर्चात जाऊ नका. जो खर्च तुमचा चालू आहे तोच करा, त्याच्यावरती अतिरिक्त खर्च करू नका. भरपूरशे शेतकरी म्हणता का तुम्ही याची ॲड करता त्याची ॲड करता. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ज्याचा गोष्टीचा चांगला अनुभव येतो, चांगले उत्पादन आमच्याकडून जर कधी द्यायचा प्रयत्न असेल आणि तुम्हाला वाटत असेल आम्ही ॲड करतोय, तुम्ही एखाद्या शेतकऱ्याने वापरला असेल त्याचा अनुभव घ्या, त्याचे प्लॉट बघा, मगच घ्या. आम्ही सांगतोय म्हणून कधीही खरेदी करू नका. मी परमाला वारंवार असंच सांगतोय, कारण की भरपूर शेतकऱ्यांचे गैरसमज होतात की हे याची ॲड करता त्याची ॲड करता, आम्ही तुम्ही हे का बरं नाही सांगत ते कर. मग आपण जास्तीचं प्रोडक्ट दिलं की जे शेतकरी ते कन्फ्यूज होतात. तुम्हाला अनुभव बघा, शेतकऱ्यांनी जे वापरलेलं आहे मागच्या वर्षी त्यातनं तुम्ही प्रॅक्टिसमधनं घ्या. तुमच्याकडे राईट डाऊन करून घ्या कुठल्या प्रोडक्टचे कसे रिझल्ट आले ते घ्या. फवारणीमधून भरपूरशा शेतकऱ्यांचा करपाच कंट्रोल होत नाही, पण आमच्या मार्गदर्शनाखाली जेवढे जे चांगले प्लॉट होते तेवढे आतापर्यंत तरी चांगले क्लोरोफिल पाण्यातलं चांगलं आहे. तुम्हाला स्प्रे घेताना आता आळाईनाशकचा स्प्रे घेताना भरपूरशा शेतकऱ्यांनी आतापर्यंत भारीतले मॉलिक्युल घेतले असेल, जसं ॲम्प्लिको, कोराझेन, डेलिगेट वगैरे. पण आता तुम्हाला सांगतो मी प्रोफेक्स सुपर वगैरे, प्रोपेनोसायपर, लेमडोसायलोथ्रिन, अल्फामेथ्रिन याचेही फवारणी घेणं गरजेचं आहे. कारण की मच्छर एक बारीक मच्छर शेतामध्ये आहे, तर त्याचाही नायनाट होईल आणि आळाईचाही प्रतिबंध होईल. कमी पैशामध्ये त्या फवारण्या येतात आणि इथून पुढे धुक्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात चालू होतं. धुकं जर कधी येत असेल, धुकं ज्या दिवशी आलं त्या दिवशी तुम्ही हेक्झाकोनाझोल असेल किंवा कुठलं कमी पैशाचं बुरशीनाशक आलं असेल ते घरी आणूनच ठेवा. धुकं गेल्यानंतर लगेच स्प्रे करा, कारण की जर कधी धुक्याने तुमचे प्लॉट खराब झाले तर पुढे तुम्हाला ते प्लॉट चालू राहणार नाही. भरपूर शेतकरी म्हणतात करपा आपण कंट्रोल करून घेऊ, पण पानच नाही राहिले तर त्याचं फोटोसिंथेसिस होणार नाही शेतकरी मित्रांनो. त्यामुळे प्लॉट जे तुम्ही तुमच्या टॉप क्वालिटीचा ठेवा. प्लॉट कधी चांगल्या क्वालिटीचा राहिला तर त्याचं फोटोसिंथेसिस जास्त होतं, त्याची लाईफ जास्तीत जास्ती.
याच क्षेत्रावरती आम्ही मागच्या 2 वर्षापासून अनुभव घेतोय. या क्षेत्राला चांगलं न्यूट्रिशन गेलेलं असतं. ज्यावेळेस आपण बेणं काढतो तोपर्यंत 70% पालायचा बसलेला नसतो. म्हणजे हायली न्यूट्रिटेड प्लॉट जे आहे ते तुमचा लॉंग टर्म मध्ये अन्नद्रव्य अपटेप करू शकता. म्हणजे ऑक्टोबर हिटमध्ये नाही सोडलं तुम्ही तर तुम्ही तुम्हाला 2 महिने 3 महिने ते या प्लॉटला भेटतात. तोपर्यंत तुम्ही ते प्लॉट अपटेप घेता. पण तुमचा प्लॉटचा पालाच खराब झाला तर तुम्ही प्लॉटला म्हणाव तसं मुबलक प्रमाणात न्यूट्रिशन देऊ शकत नाही. त्यामुळे पाल्यावरही लक्ष देणं तुम्हाला गरजेचं आहे. पण वाढीव लक्ष नका देऊ. कंद वाढीसाठी जास्त लक्ष द्या. पण पाला हिरवागार राहील. बुरशीजन्य रोगापासून बॅक्टेरियल कार्पासून त्याचं प्रोटेक्शन होईल. अशा प्रकारचं तुम्ही बघू शकता. शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. आणि बाजारभावाचे व्हिडिओ इथून पुढे आपण बनवणार. मागच्या वर्षी जो अंदाज दिला होता तुमच्या सगळ्यांच्या कृपाशीर्वादामुळेच आपण अंदाज देऊ शकलो. जे काही अंदाजे आपण अंदाज नोट टाकला तर तुम्ही जे आम्हाला तुमच्या मार्केटमधलं तुमच्या भागामध्ये जे सांगितलं होतं किती टक्के चढलेलं आहे किती टक्के लागलेलं आहे या सगळ्यावरून एक अंदाज बांधून आपण तो व्हिडिओ बनवला होता. आताही आम्हाला तुम्हाला विनंती असेल की तुमच्या भागामध्ये किती प्लॉट खराब आहे कुठल्या प्रकारे कारपा किती प्रमाणात आहे टक्केवारी जरी तुम्ही टाकत राहिला आणि तुमचं नाव नंबर टाकत राहिला तर आम्हाला एक डाटा कलेक्ट होतो. तुम्ही जे कमेंट केलेलं असतात आम्ही पूर्ण राईट डाऊन करून घेतो. म्हणजे आम्ही आमच्याकडे तुमचे सगळ्यांचे नंबर असतात. मग ज्यावेळेस भाव ठरत असतो प्रत्येक भागातल्या शेतकऱ्यांना आम्ही निवडक शेतकऱ्यांना फोन करून वेगवेगळ्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वेळेस फोन करतो. एकाच भागात 5-5-6 शेतकऱ्यांना फोन करून त्यांच्याकडून डाटा कलेक्ट करून त्याचं अनालिसिस करून मग तुम्हाला आम्ही भाव पर अंदाज देत राहतो. शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही आमचं चुकलं असेल तर तुम्ही नक्की त्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. कमेंट करा. तुम्हाला जे वाटेल त्या कमेंट करू शकता. आम्हाला काही त्याचा राग लोभ नाही आहे. शेतकऱ्याची तुम्हाला वाटत असेल की काही चुकतंय तर तेही तुम्ही आम्हाला सांगू शकता. शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.